पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये हा सण गुढी पाडवा म्हणून ओळखला जात असून यावेळी मराठी नववर्षाच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देऊन गुढी उभारून तर काही ठिकाणी शहरातून ढोल ताशा बाईक रॅली मराठमोळे पारंपरिक पोशाख परिधान करून पालखी मिरवणूक काढून मोठ्या उत्साहाने शोभायात्रा काढत हा सण साजरा केला जातो। महाड शहरात देखील घरोघरी गुढी उभारून गुढी पाडवा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील गोविंद सहकारी गृहनिर्माण संस्था या गृहसंकुलातर्फे एक सोसायटी एक गुढी उभारून हा उत्सव सामूहिकरित्या साजरा करण्यात आला। त्याचप्रमाणे सालाबाद प्रमाणे शहरातून श्री जाकमाता देवी मंदिर ते वीरेश्वर महाराज मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये खालूबाजा लेझिम तसेच बाईक रॅली आखाडा व पालखी मिरवणुकीचा समावेश होता। महाडनगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ स्नेहल जगताप कामत यांनी देखील या शोभायात्रेत भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करून आवर्जून सहभाग घेतला होता। श्री नरेंद्र महाराज भक्तगणातर्फे यावर्षी प्रथमच महाड शहरातून भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेकडो भक्तगण ढोल ताशा मृदुंगाच्या गजरात तल्लीन झाले होते। सौभाग्यवती आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन व हातात गुढी घेऊन या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांचा जिवंत देखावा रथ हे या यात्रेचे खास आकर्षण होते। अशा नानाविध सांस्कृतिक व भक्तिमय स्वरूपाच्या आयोजनाने महाडमध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।